तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेले महाशिवरात्रीसाठी स्पेशल असे नेहमीच आपण साबुदाण्याची खिचडी वगैरे खातो पण साबुदाण्यापासूनच एक इंटरेस्टिंग असा मी प्रकार तुम्हाला करून दाखवणार आहे तो म्हणजे साबुदाण्याचा पराठा तर त्यासाठी या ठिकाणी घेतलेले साबुदाणा भिजवलेला एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेले आणि इथे घेतलेले एकदम स्मॉल साईजचा मी बटाटा घेतलेला आहे कच्चा बटाटा आहे तो मी खिसून घेत आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे बटाटा खिसून घ्यायचा जर मोठा बटाटा असेल तर तुम्ही अर्धा घालू शकता आणि छोटा असेल तर एक घेतला तरी चालते फक्त हा बटाटा खिसूनच आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे अशा प्रकारे साबुदाणा रात्रभर चांगला भिजला पाहिजे त्या सा, त्यासाठी तर या ठिकाणी व्यवस्थित बटाटा खिसून झालेला आहे या ठिकाणी मी कट करून मिरची घेतलेली आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पेस्ट करूनसुद्धा घालू शकता तर या ठिकाणी बटाटा छान खिसून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाण्याचं मोठं जाडसर असं कूड घालणार आहे भरडसर असं कूड घालायचं आहे तर या स ठिकाणी मी साधारणपणे दीड चमचा कूड घातलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी घातलेलं आहे चवीनुसार सेंदव्य मीठ आहे हे उपवासासाठी सेंदव्य मीठच वापरायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे हे दही आहे एक चमचा दही घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहे हा उकडलेला एक बटाटा आहे छोट्या साईजचा होता तो उकडून अशा प्रकारे खिसूनच घेतलेला आहे तो बटाटासुद्धा तर हे सगळं तसा साहित्य आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्या वस्तू आपण ज्या घातलेल्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित एक एकसारख्या एक मिक्स करून घ्यायच्या आणि छान असा त्याचा डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि खूप छान क्रिस्पी असं ब त्याचा पराठा तया तयार होतो मुलांना खूपच छान आवडतो कारण साबुदाण्याची खिचडी नेहमीच खाऊन कंटाळलेली असतात तेव्हा एक काहीतरी नवीन त्यासाठी हा ट्राय केलेला आहे तर आपण ते सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता एक प्लॅस्टिकची सीट घ्यायची त्याला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि अशा प्रकारे एक गोळा करून आपण त्याच्यावर हाताने थापून घेणार आहोत व्यवस्थित आणि खाली तेल लावलेलं ला ते आहे त्यामुळे चिटकन चिटकत नाही बिलकुलसुद्धा आणि आपण असं थापत असताना थोडं थोडं हाताला तेल लावून प्रकारे थापून घ्यायचं आणि हा पराठा थोडासा जाडसरच आपण थापलेला जातो थापला जातो कारण फार पातळ तापता थापता येत नाही आणि जाडसरच छान असा खरपूस भाजून घेतला जातो अशा प्रकारे बघू शकता तुम्ही जेवढ्या साईजचा लहान मोठा तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही थापून घेऊ शकता फक्त थापत असताना खाली प्लॅस्टिकची सीट तुम्ही घेतली तर हात चिकटणार नाही बटाट्यामुळे तो बरेच वेळा चिकटण्याचा प्रसंग येतो त्यासाठी तर थापत असताना थोडं थोडं हाताला तेल लावून तुम्ही थापू शकता ना अशा प्रकारे थापल्यानंतर साईडून तुम्ही त्याला एकसारखं करू शकता छान असा त्याला गोलाकार देता येतो आपल्याला तर अशा प्रकारे बघू शकता तर इथं मी एक मिडियम साईजचा घेतलेला होता गोळा तर त्याचा एवढा पराठा झालेला आहे आता आपण याला वाजण्याच्या प्रोसेसकडे वळूया तर तवा मी ऑलरेडी गरम करत ठेवलेला आहे गॅसवरती तर बघू शकता अशा प्रकारे थपून झालेलं आहे आता आपण याला भाजून घेऊया व्यवस्थित तव्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे तेल किंवा तुपाचा वापर करू शकता आता त्याच्यावरती हा पराठा आपण छान असा दोन्ही बाजूने साईडून व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत आणि त्यासाठी थोडंसं आता मी तेल सोडलेलं आहे साईडून आणि वरतूनसुद्धा तेलामुळे छान क्रिस्पी होतो या ठिकाणी तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता जर तुम्ही उपवासाला तेल खात नसाल तर तूपसुद्धा घातलं तरी चालतं भाजत असताना स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचा कारण फार मोठा जाळ केला तर तो करपण्याची शक्यता असते त्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असा ख्रिस्पी आपण एका साईडने भाजून झालेला आहे पराठा बघू शकता किती छान कलर आणि क्रिस्पी पण झालेला आहे भरपूर आता दुसऱ्या साईडूनसुद्धा अशाच प्रकारे भाजून घ्यायचा तर दुसरा आणखी एक तुम्हाला पराठा मी थापून दाखवते अशा प्रकारे तुम्ही थापून छान असे पराठे करू शकता तर थोडंसं आपल्याला जर अशा मिरच्या मोठ्या मोठ्या येत असतील तर त्या काढून घ्यायच्या किंवा तुम्ही पेस्ट जरी वापरू शकता त्याचं काहीच प्रॉब्लेम येत नाही पेस्ट वापरलं तर तुम्हाला हे अडचण येणार नाही थापताना तो थोड़ो थोड़ो ला ला चान चान तर अशा प्रकारे थोडं थोडं हाताला तेल लावून न चिटकता आपण छान पराठे छान थापून घेऊया टिफिनमध्ये मुलांना द्यायला बेस्ट पर्याय आहे किंवा मुलांच्या मधल्या छोट्या मोठ्या सुद्धा तुम्ही पटकन करून देऊ शकता सगळे इन्ग्रेडियंट आपल्या घरामध्येच उपलब्ध असतात साबुदाना भिजवलेला असेल तर पटकन आपण असे हेल्दी पराठे मुलांना करू देऊ शकतो किंवा आपल्यालासुद्धा उपवासाला तुम्ही काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली तर साबुदाने वडे फारच तेलकट वगैरे जर तुम्हाला खायचे नसेल तर हा पर्याय बेस्ट असा आहे जरूर ट्राय करा तर या ठिकाणी आपला दुसरा पराठासुद्धा आपण टाकलेला आहे तव्यावरती तो सुद्धा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता हा किती छान कलर आलेला आहे दोन्ही साईडनं छान क्रिस्पी होईपर्यंत आपण याला परतून भाजून घेतलेला आहे छान असा लागतो चवीला पण अप्रतिम असा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता साबुदाण्याचा आपला पराठा रेडी आहे खाण्यासाठी जरूर ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर जरूर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटते नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय